देवाच्या कृपेने तो वाचलेला आहे. तर हा निषेध कुटे, मोर्चा कुठेतरी आज सूडबुद्धीने घेतलेली भावना आहे. हा नक्कीच सूडभावनेने घेतलेली आहे, कारण काहीच करू शकत नाही आपण, त्यांना उत्तरं देऊ शकत नाही आहे. आणि त्याचा आवाज बंद कसा करायचा, तर या पद्धतीने बंद करायचा. त्या कारणाने त्यांनी या प्रकारे हल्ला केलेला, आणि तो प्लॅनिंगने केलेला. याच जागेवर ते रेग्युलर इकडे बसायचे, याच जागेवर त्याच्यावर हल्ला झाला, याच ठिकाणी ते बसायचे रेग्युलर. 3-4 दिवस सतत येऊन बसत होते. आणि त्याच्यानंतर त्यांनी ज्या वेळेला, म्हणजे आम्ही बरोबर असायचो रोज, त्या दिवशीच आम्ही बरोबर नसताना, कोणी बरोबर नसताना, एकटे असताना एक भ्याड हल्ला केला. पण ह्याच्या मागे जे मुख्य सूत्रधार आहेत, जे चिल्लर नेते आहेत, ते अद्याप पकडले गेलेले नाहीत. ज्यांची नावं संदीप देशपांडेंनी त्यांना त्यांच्या तोंडून ऐकली होती, ज्यावेळेला ते त्यांच्यावर हल्ला झाला त्यावेळेला ते नावं घेऊन बोललेत ती, आणि ते FIR मध्ये त्यांनी दाखवले, तरी पण त्यांच्यावर कुठली कारवाई होत नाही आहे. त्या मुख्य सूत्रधारांवर जे चिल्लर नेते आहेत त्यांच्यावर, तर ती कारवाई व्हावी याकरताच हा मुख्य मोर्चा निघालेला आहे. सगळ्या जनतेने, शिवाजी पार्कचे जे वॉकर्स आहेत किंवा मित्रमंडळी आहेत संदीप देशपांडेंची, ती सगळी एकत्र आली आहेत. त्यांनी सांगितलं आहे त्यांना अटक झालीच पाहिजे. नुसते हे जे कवड्या जे पकडलेले, जे भाडोत्री गुंड जे पकडलेले, त्याचा काहीच अर्थ नाही आहे. मागचे सूत्रधार महत्त्वाचे, त्यांना पकडलं पाहिजे ना. त्याकरताच हा मुख्य मोर्चाने आता आम्ही शिवाजी पार्क सिनियरना आम्ही निवेदन देऊ, त्याबाबत सगळ्या लोकांनी सह्या केलेल्या त्याच्यावर ते निवेदन देऊ आणि प्रयत्न करू, विनंती करू. हे तर बघू पुढचं आहेच. ज्या लोकांनी संदीप देशपांडे यांच्यावरती हल्ला केला आहे, त्याच्यावरती मोठी कारवाई झाली पाहिजे. त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा, मुख्य मोर्चा काढण्यात आलेला आहे.